बदलापूरकरांच्या संतापाचा आज कडेलोट का झाला हा सवाल आता उपस्थित होतोय. शाळेतही मुली असुरक्षित असल्यानं बदलापूरकरांचा संताप झाला. नराधम अक्षय शिंदेला फाशीची शिक्षा देण्याची मागणी जोर धरतीये. अक्षय सारख्या नराधमांमुळे लेकी बाळी असुरक्षित असल्याचं दृश्य आहे. अक्षय शिंदे या नराधमानं शिशुवर्गात शिकणाऱ्या मुलीवर अत्याचार केलेला आहे. शाळेतही मुली सुरक्षित नसल्याचं अधोरेखित झाल्यानं बदलापूरकर चांगले संतापलेले आहेत. बदलापूर पोलिसांच्या ताब्यात असलेला हा आरोपी अक्षय शिंदे पहा. माणसाच्या वेशात फिरणारा हा नराधम शिशु वर्गाच्या साफसफाईचं काम करत होता. वासनांद अक्षय शिंदेंची वाईट नजर तिथं शिकणाऱ्या चिमुरड्यांवर पडली होती. बदलापूरच्या आदर्श शाळेतील शिशुवर्गात पीडित मुली शिकत होत्या. 13 ऑगस्टला लघुशंकेसाठी जाताना शाळेतील सफाई कर्मचाऱ्याचा अत्याचार. पीडित मुलगी झालेल्या प्रकारानं घाबरली, शाळेत जाण्यास नकार. पीडितेच्या आजी आजोबांनी मुलीच्या आईला बदलापूरला बोलवले. पीडितेच्या आईनं 15 ऑगस्ट रोजी मुलीची खासगी हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय चाचणी केली. 16 ऑगस्टला पीडितेची आई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेली. तब्बल 11 तास पोलीस ठाण्यात पीडितेच्या आईला बसून ठेवल्याचा आरोप. आरोपी अक्षय शिंदेंवर गुन्हा दाखल, आरोपीला अटक. शाळेच्या मुख्याध्यापिका आणि 2 सेविकाही निलंबित. सुरुवातीला हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न पोलीस आणि शाळा प्रशासनाकडून झाल्याचा आरोप बदलापूरकरांनी केलाय. दाखवायचंच नव्हतं, दरवेळेस रेप होतो, दरवेळेस रेप होतो, दरवेळेस ही केस लोक दाबून ठेवतात, काय करत नाही. आता त्यांना आम्ही हा प्रश्न विचारला, तुमच्या मुलीसोबत झाली फाय, तुमच्या मुलीसोबत रेप झाला तर तुम्ही काय करणार, ते म्हणतात असा हा साहेबांचा शब्द आहे. याकडे त्यांची हा त्यांचा कानून आहे. कुठला कानून शिकवतात, कंटिन्यू रेपर रेपरतात. आता बॉडी सापडली एका मुलीची, त्यांची मुलगी ती मुलगी, दुसऱ्यांची पोरगी पोरगी नाही का, दुसऱ्याला बोलतात आणि आम्ही बोललो तर आम्हालाही करतात ते. बदलापूरमध्ये बहुतांश कामगार वर्ग राहतो. मुलांना घरातील वृद्धांवर किंवा शेजाऱ्यांकडे सोपून आई वडील कामाला जातात. मुलं 7 ते 8 तास शाळेत जातात. शाळेतच मुलींवर अत्याचार झाल्यानं बदलापूरकरांमध्ये असुरक्षिततेची भावना जागृत झाली. या असुरक्षिततेच्या भावनेतूनच बदलापूरकर रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळाले. अजय शर्मा सह किरण तेलगोटे, लोकशाही मराठी, बदलापूर. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.